नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। 2 मार्च पासून निष्ठा प्रशिक्षणाचे 9 आणि 10 क्रमांकाचे 2 मॉडेल आपल्याला उपलब्ध झालेले आहे। त्यानंतरचे जे 11 आणि 12 मॉडेल हे नंतर उपलब्ध होतील। आता आपल्याला ह्या मॉडेलचा परिचय पाहायचा आहे आणि काही जी उपयुक्त माहिती आहे ती जाणून घ्यायची आहे। बघा मित्रांनो, 2 मार्चपासून या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे। निष्ठा परीक्षण 3.0 मॉड्यूल क्रमांक 9 आणि मॉड्यूल क्रमांक 10। जेव्हा आपण निष्ठा यापवर जाऊ तेव्हा बघा इथे अशा प्रकारचं MH FLM MAR अभ्यासक्रम 09 आणि पायाभूत अशा प्रकारे तुम्हाला तिथे स्क्रीनवर शोधायचं आहे। त्यानंतरचं मॉड्यूल आहे MH FLM MAR क्रमांक 10 पायाभूत साक्षरता, अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल जेव्हा तुम्ही मॉडेल शोधाल तेव्हा। आता बघा, आपल्याला डायरेक्ट त्या दीक्षा ॲपमध्ये जायचं आहे आणि ते मॉडेल आपल्याला बघायचं आहे। बघा इथे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याची तारीख 26 मार्च आहे। 26 मार्चनंतर तुम्हाला हे मॉडेल उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे प्रवेश घ्यायचा आहे। आता हे आपण रितसर जाणून घेऊ कशा प्रकारे प्रवेश द्यायचा, याकरता आपल्याला दीक्षा ॲपवर जायचं आहे। दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारे नेहमी स्क्रीन येते, वेलकम टू दीक्षा, दीक्षा ॲप तुमचं नेहमी असं स्वागत करते। यानंतर बघा आता आपल्याला इथे मीडियम मराठी यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा खाली क्लास 1 क्लास 2 दिली आहे। नेहमी मागे तुम्ही जी प्रक्रिया पाहिली होती त्याचप्रमाणे प्रक्रिया CPD वर क्लिक करायचं। CPD वर क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा मोर बुक्स अँड कंटेंटवर क्लिक करायचं। मागची जे प्रक्रिया आहे आता इथे बघा, हे अशा प्रकारे विविध कोर्स आले आहे। आता इथे तुमचा नेमका कोर्स कोणता याकर तुम्हाला MH FLM बघा इथे MH FLM अभ्यासक्रम इथे 10 आहे। त्यानंतर खाली बघूया, बघा MH FLM MAR अभ्यासक्रम 9 इथे क्रमांक दिले आहे। MH FLM अभ्यासक्रम 9 अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। बघा इथे दिसते क्रमांक 9 पायाभूत दिला आहे, हा अभ्यासक्रम आहे। पहा, त्याला ओपन करूया। बघा अशा प्रकारे हा अभ्यासक्रम इथे ओपन झालेला आहे। बघा इथे अशा प्रकारे हा अभ्यासक्रम ओपन झालेला आहे। इथे अभ्यासक्रम 09 पायाभूत संख्या ज्ञान हे अभ्यासक्रमाचं नाव आहे आणि त्याचा परिचय वगैरे इथे सर्व दिले आहे। अशा प्रकारे इथे सर्व प्रकारचे मुद्दे आहेत। तुम्हाला हे सर्व प्रकारचे मुद्दे ओपन करून सोडवायचे आहे आणि इथे तुम्हाला ब्ल्यू टिक यायला हवी। आता बघा, आता अजून काही रिसर्च जाणून घेऊया। मी हे जे मॉड्यूल आहे ओपन केलं त्यामुळे इथे काही माहिती आलेली नाही आहे। आता आपण दुसरं मॉड्यूल बघूया। दुसरं आपल्याला 10 क्रमांकाचं जे मॉड्यूल आहे आपण ते बघूया। बघा इथं MH FLM MAR क्रमांक 10 आता ओपन करतो। आता तुम्हाला इथे बघा, इथे आता मी यांना सुरुवातीला ओपन केलेलं होतं। इथे तुम्हाला सुरुवातीला काय येईल की जॉईंट कोर्सवर क्लिक करायचं। मग जॉईंट कोर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स येईल आणि त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला नियम अटी मान्य आहे का आणि तुमची माहिती समोर शेअर करा असं ऑप्शन आहे। तुम्हाला ती माहिती शेअर करायची आहे, जॉईन व्हायचं आहे। जॉईनवर क्लिक करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन झाल्यानंतर तुम्ही नंतर कधीही अभ्यासक्रम सोडू शकता। हे प्रक्रिया तुम्हाला 26 मार्चपर्यंत करायची आहे। फक्त तुम्ही अभ्यासक्रमाला जॉईन कोर्स केलं आणि नंतर कधीही सोडवला चालते। 26 मार्चपर्यंत ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे, नंतर मित्रांनो तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होणार नाही। खूप असे शिक्षक आहे की ते त्यांनी कोर्सला हातच लावला नाही, जेव्हा तारीख गेली त्यानंतर कोर्सला हात लावत होते, पण तिथं दिस बॅच नॉट अवेलेबल असं आलं होतं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला कोर्सला जॉईन व्हायचं आहे आणि नंतर तुम्ही कधी सोडवला तर चालेल। आणि इथे बघा कम्प्लीट कोर्स बाय इथे बघा द्या 3103 आणि मला तुम्हाला 31 मार्चपूर्वी हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे। 31 मार्चपूर्वी हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला आणि इथे 26 मार्चपूर्वी या कोर्सला जॉईन व्हायचं आहे। तुम्ही जॉईन होऊन जरी कोर्स सोडून दिला
नंतर केला तरी चालेल. इथे मागच्यासारखीच प्रक्रिया आहे, फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की कोर्सला जॉईन होणे 26 मार्चच्या पूर्वी नितांत आवश्यक आहे, नंतर तुम्हाला कोर्स उपलब्ध होणार नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की 9 आणि 10 हे दोनच मॉडेल उपलब्ध आहे आणि ह्या मॉडेलचं तुम्हाला कसं ओळखायचं परिचयसुद्धा झालेला असेल. काही समस्या असली तुम्हाला मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.